नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या YouTube चॅनल मध्ये। पाहूया आजच्या व्हिडिओ मधील पहिला प्रश्न। तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो की एका व्यक्तीचे मासिक उत्पन्न 13,500 रुपये होते आणि तिचा मासिक खर्च 9,000 रुपये होता। पुढच्या वर्षी तिच्या मासिक उत्पन्नात 14% वाढ व खर्चात 60% वाढ झाली, तिच्या बचतमध्ये किती टक्के वाढ होईल? मित्रांनो, हा प्रश्न जो तुम्हाला पुस्तकामध्ये दिला आहे तो थोडासा मला वाटतो की प्रिंट मिस्टेक असावी किंवा नसेलही, पण त्या प्रश्नात आपण बदल असा केला आहे की त्यांनी दिले की पुढच्या वर्षी तिच्या मासिक उत्पन्नात हा उत्पन्नात 14% वाढ हा भाग राहिलेला असावा असे मला वाटते की उत्पन्नात 14% वाढ व खर्चात 60% वाढ हा पार्ट दिलेला आहे, त्यांनी हा भाग गाळलेला आहे। तर आपण ह्या भागाला ॲड करून ह्या प्रश्नाचे उत्तर सोडविलेले आहे आणि ते बरोबरही मिळाले आहे। मग आपण ह्या प्रश्नालाच घेऊया, तर तो प्रश्न तुम्ही सध्या तरी विसरून जा। तर पहा मित्रांनो, ह्या प्रश्नामध्ये सांगितलं की एका व्यक्तीचे मासिक उत्पन्न 13,500 रुपये होते आणि तिचा मासिक खर्च 9,000 रुपये होता। म्हणजेच 13,500 रुपये ती कमवत होती एका महिन्याला आणि खर्च तिचा होता 9,000 रुपये, बरोबर। म्हणजेच यात काय मिळणार पा की तिचा मासिक उत्पन्न होते 13,500 आणि खर्च आहे तिचा 9,000, एवढा ती खर्च करत होती, बरोबर। मग आता बचत किती होते ते पा, 13,500 जर 9,000 मायनस केले तर उरणार तुमचे 4,500 रुपये, ही एवढी तिची बचत होती। त्यांनी सांगितलं आहे की पुढच्या वर्षी तिच्या मासिक उत्पन्नात 14% वाढ व खर्चात 60% वाढ झाली। म्हणजे उत्पन्नात पण 14% वाढ आणि खर्चात 60% वाढ झाली, तिच्या बचतमध्ये किती टक्के वाढ होईल? आताची बचत तिची आहे 4,500। मग पाहू आपण की उत्पन्नात 14% वाढ करून घेऊ। मग उत्पन्नात 14% वाढ म्हणजेच 13,500 14% काढावा लागणार, तो प्लस करावा लागणार। म्हणून आपण काय करू की 13,500 याचे किती काढू, 114% काढू, म्हणजे हा 100 आणि तो 14 ही मिळेल। म्हणजे 114% जी वाढ झाली ती मिळवून याला सोडवा, 00 कॅन्सल, 00 कॅन्सल। आता हा गुणाकार करून घेऊया, काय असणार पा, 135 गुणिला असणार 114, 4 5 20, 8 2 4 3 12 2, 4 3 12 2 14, 4 1 4 1, 4 1 4 1 5, परत 0 हा 5 3 1, परत 2 0, परत 5 3 1, प्लस करणार 0 9 10 3 13, चला 1 हा 5 आणि हा 1, म्हणजे मिळणार 15 3 90, म्हणजेच मिळणार 15 390। आता ही त्याची काय झाली की 14% त्याच्या उत्पन्नात वाढ झाल्यानंतर त्याला मिळालेला अमाऊंट, बरोबर, हा मिळाला। मग आता खर्चात पण काय झाले, 60% वाढ झाली। तर खर्च काय होता, 9,000 होता। आता यात पण वाढ करून घेऊ की 9,000 किती वाढ झाले, 60% म्हणजेच 107 107% 7% वाढ म्हणून 107 केलं आहे। 00 कॅन्सल, 00 कॅन्सल। मग आता या ठिकाणी 9 9 7 63, 8 6 परत तो 6 9 1 9 आणि हा उरलेला 0। म्हणजेच पा आता काय झालं, जे नवीन मिळालेलं आहे त्याप्रमाणे जी पगार आहे, मासिक उत्पन्न आहे ते आहे 15,390 आणि त्यांचा आताचा खर्च आहे 9,630 आहे, बरोबर। मग आता याप्रमाणे पाहू की किती जास्त त्यांची बचत होते, पगारमधनं खर्च मायनस करून घेऊ। म्हणजे 15,390 त्यातनं वजा करणार 9,630, पा किती मिळणार, 0 0 जाणार 0, 9 3 जाणार मिळणार 6, परत 3 6 नाही जाणार 13 6, 13 6 6 4 7, परत आता या ठिकाणी 14 4 काढणार तुमचे 5, म्हणजेच किती मिळत आहेत, 5,760। पहिली बचत काय होत होती 4,500, आताची बचत होते 5,760, म्हणजे किती बचत एक्स्ट्रा होते ते पण काढू। काय असणार मग, 5,760 यातनं मायनस करून घ्या 4,500, पा किती मिळतात। तर या ठिकाणी त्यांची वजाबाकी करणार, 0 0 0, 6 0 6, 7 5 2,
5 × 4 = 1 म्हणजेच 1260 रुपये काय होते शिल्लक होत आहेत, म्हणजे एक्स्ट्रा मिळत आहेत. मग आता पण त्यांनी काय किती बचतमध्ये टक्केमध्ये वाढ झाली. आता बचत तर 1260 एक्स्ट्रा होते, पामाव किती वाढ झाली म्हणजेच आपण या ठिकाणी वाढ काढू तर काय असणार की 4500 जे 4500 हा बरोबर होता 100%, आणि याची टक्केवारी काढायची म्हणजे 1260 बरोबर किती टक्के त्याला मानू एक्स टक्के. तिरकस गुणाकार करणार, हा याला गुणणार म्हणजे 4500 × x आणि इकडे 100 × 1260 हा याला गुणतो, तिकडे जाऊन भागेल म्हणजे एक्स बरोबर असणार 100 × 1260 / 4500 काय होणार बाय, हे 00 कॅन्सल, 00 कॅन्सल. परत यांना भाग द्या, कितीने भाग जाईल तर या ठिकाणी भाग जातो तुमचा 5 देऊया, 5 × 9 = 45, 5 × 2 = 10 उरणार 2, 5 × 5 = 25 उरणार 1, 5 × 2 = 10. परत याला नवाने भाग जातो आहे का ते बघा काय उरलं आहे, 252/9 नवाने भाग देऊन पहा काय होणार, 9 × 1 = 9, 9 × 2 = 18 काय मिळणार, 9 × 2 = 18 आता 25 × 18 जाणार तर उरणार 7 × 9 = 72 म्हणजेच किती येत आहेत हा भागाकार करून मिळणार तुम्हाला 28. म्हणजे या ठिकाणी बघा तुम्ही तुमच्या पद्धतीने 252/9 हे केल्यास मिळतो 28%, आणि तीच मिळते तुमची एक्सची किंमत. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर असणार तुमचे ऑप्शन सी 28%. तर मित्रांनो ह्याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे असेल आणि अशाच प्रकारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन जर तुम्हाला हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करून त्यात ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या. आणि ह्या आधीच्या प्रश्नांची व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेली नसतील तर वरच्या आय बटनला क्लिक करून तीही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. चला तर मग पाहूया पुढचा प्रश्न. पाहूया मित्रांनो पुढचे उदाहरण. तर पुढचे उदाहरण आहे की एक बादली 66.203% भरलेली असल्याच्या तुलनेत 80% भरलेली असल्यावर तिच्या 2 लिटर पाणी जास्त येते, बादलीची धारिता म्हणजे क्षमता काय आहे. म्हणजे यात सांगितलं आहे की बादलीमध्ये एवढे पाणी आहे, बरोबर एवढे पाणी आहे आणि त्याच्या तुलनेत जर एवढं असतं तर 2 लिटर पाणी जास्त मावलं असतं. म्हणजे एवढं भरलेलं आहे आणि जर ते एवढं करायला किती लागणार, 2 लिटर पाणी अजून लागणार, तर त्या पूर्ण बादलीमध्ये एकूण पाणी किती मावणार. पण या ठिकाणी काय असणार पहा, समजा ही ती बकेट असणार तुमची आणि यात हे एवढं म्हणजे 66.203% आहे आणि एवढं येणार तेव्हा पूर्ण काय होणार ते 80% होईल. तर एवढ्या जागेमध्ये 2 लिटर पाणी मावत आहे तर पूर्ण बादलीमध्ये किती पाणी मावेल. आता हे काढण्यासाठी पा काय करू आपण की एवढ्या जागेत 2 लिटर मग एवढ्याची टक्केवारी माहिती असली पाहिजे. पा काय असणार, हा 66.203 आणि हा 80, मग काय करू 80 जर एवढा मायनस केला तर याची टक्केवारी मिळून जाईल. एवढे टक्के म्हणजे 2 लिटर 100% बरोबर किती लिटर, तर मिळून जाईल बरोबर पूर्ण बादलीमध्ये 100% पाणी मावणार त्याप्रमाणे. मग आता याच्यातनं याला मायनस करायचं आहे, मग काय करणार 80 वजा करायचे 66.203 आता एवढं वजा करायचं आहे. पा वजा करण्यासाठी काय करणार पा, आपण आधी काय करू की याला पूर्ण करून घेऊ. याला पूर्ण करण्यासाठी पा तात्पुरत्या स्वरूपात याला 67 माना. काय मानणार, 67 आहे हा कारण की 66 पुढेच आहे. मग आपण 80 मायनस करून घेऊ, 80 - 67 किती मिळणार, हा 3 आणि हा 1 13 मिळतो आहे बरोबर. याला जर 67 मानलं तर 13. आता 67 मिळण्यासाठी पा हा अपूर्णांक आहे, 3 किती भाग आहे, 2 भाग आहे, पूर्ण किती भाग पाहिजे 3. म्हणजेच ह्या 2/3 जर 1/3 मिळविला काय होणार, छेद समान 3 + म्हणजेच काय बरोबर 1 मिळेल. किती मिळवावं लागणार, 1/3 हा आपण मानलेला होता 67 करून घेतला, मग तो काय करायचा यात मिळवायचा म्हणजेच 13.1/3 बरोबर. जर हे यात मिळविले तर 80% होतात. तुम्हाला जर कळालं नसेल तर तुम्ही यांची वजाबाकी करूनही करू शकतात, हे शॉर्टमध्ये आहे. मग आता
एवढे टक्का, म्हणजे हे जी जागा आहे ही एवढे टक्के आहे। मग आपण आता याला सोडवितांनी 100% प्रमाण काढणार। पहा या ठिकाणी 13.13% बरोबर किती लिटर पाणी वाहतं एवढ्या जागेमध्ये, 2 लिटर, म्हणजेच 2। आणि आपल्याला पाहिजे पूर्ण बादली, ती 100% असणार बरोबर किती, 1 असणार। आता याचा करू तिरकस गुणाकार, या ठिकाणी करू, हा याला गुणणार म्हणजेच काय होणार बा, याला पूर्णांक युक्त अपूर्णांक 33, 39 आणि 41 म्हणजेच 40/3 याला हा गुणायला एक्स बरोबर, आणि हा इकडे याला गुणणार म्हणजे 2×100 बरोबर। मग आता यांचा गुणाकार पण मिळून जाईल, याला इकडून इकडे पाठवा, इकडे उरणार तुमचा एक्स आणि इकडे काय असणार पा, या दोघांचा गुणाकार झाला 200। आता याने इकडे जाताना काय होणार, हा भागतो आहे इकडे जाऊन गुणेल आणि हा गुणतो इकडे जाऊन भागेल म्हणजे व्यस्त, गुणीला असणार 3/40। मग पहा काय होणार, 40×41, 40×5 200, 5 3 मिळणार तुमचा 15, म्हणजेच एक्सची किंमत किती मिळणार, 15, म्हणजेच 100% बरोबर किती लिटर, तर 15 लिटर आहे ऑप्शन। तर ऑप्शन बी हे काय असणार, बरोबर असे। तर मित्रांनो ह्याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे असेल। पाहूया मित्रांनो पुढचे उदाहरण। तर पुढचे उदाहरण आहे की 50 किलोग्राम शिसे आणि टीनाच्या मिश्रणात 60% शिसे आहे, ह्या मिश्रणात किती शिसे मिळविल्यावर मिश्रणात 75% शिसे होईल, बरोबर। म्हणजे अजून जे 50 किलोग्राम जे प्रमाण आहे, मिश्रण आहे, यात अजून किती शिशेचं प्रमाण मिळवायचं, तर ते शिसे जे आहे आता 60% आहे ते 75% येईल। मग यासाठी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आधी किती शिसे आहे, 50 किलोग्राममध्ये शिशांचं प्रमाण मिश्रणात किती शिसे आहे, 60% शिसे आहे। मग आपण आधी ते काढून घेऊ की 50 किलोमध्ये 60% म्हणजेच 50/60% काय असणार, 50/60% म्हणजेच 00 कॅन्सल 00 कॅन्सल, 5×30 म्हणजेच हे एवढं प्रमाण आहे 30% बरोबर, म्हणजे 60% बरोबर 30 हे काय, शिशांचं प्रमाण किती KG मध्ये किलोग्रॅम असणार, हे शिसे असणार। मग आता काय सांगितलं आहे की ह्या मिश्रणात किती शिसे मिळविल्यावर मिश्रणात 75% शिसे होईल। मग आपण काय मानू की एक्स शिसे मिळविले असणार, किती, एक्स मानू की एक्स मिळविले असणार ह्या मिश्रणात किती शिसे मिळविल्यावर एक्स 75% होईल। मग आपण एक्स मिळवूया, पा काय करणार, मग मिश्रणात वाढ किती होणार की एक्स हा येणार KG मध्ये, म्हणजे पहिलं मिश्रण 50 किलो होतं, नवीन येऊन किती झालं ते 50×X एवढं किलोने वाढेल, कारण की शिशांचे KG पण वाढणार। नंतर मग आता मिश्रण पण वाढवायचं आहे, शिश्यामध्ये पण किती वाढणार, 30%, म्हणजे 30 मध्ये पण हा एक्स वाढ होईल बरोबर। हे बघा, हे पहिलं मिश्रण होतं, यात नवीन शिशांचं प्रमाण मिळून हे इतकं होणार, आणि हे पहिले शिशाचे प्रमाण होते, नवीन मिळून हे काय इतकं होणार, 30×X होणार बरोबर। आता ह्यावरून तुम्हाला कळायचे आहे की हा 75% किती होईल, शिशे होईल, म्हणजेच शिशांचे प्रमाण काढायचे आहे। त्यासाठी माहिती असलं पाहिजे तुम्हाला एक्सची किंमत। मग पहा एक्सची किंमत काढण्यासाठी पहा काय करू आपण, तर या ठिकाणी 50×X म्हणजे पहिलं 50 मिश्रण, नंतरचं एक्स मिळून पूर्ण किती होणार ते 100% होईल, म्हणजेच 50×X हे एकूण मिश्रण किती टक्के, 100%, आणि त्यात 30×X म्हणजे नवीन मिश्रण मिळवायचं आहे, हे किती पहिले होतं 30, त्यात नवीनचं एक्स बरोबर किती टक्के होईल ते आता 75% होईल, हे मिळालं 75%। आता याला सोडवू आपण, मग काय करणार पा, या ठिकाणी हा याला गुणतो, हा याला गुणणार बरोबर, मग परत हे एकमेकांना भागणार, तुम्ही ह्या दोघांना इथेही भाग देऊ शकतात। पहा या ठिकाणी काय करणार, 25 ने जातो, 25×100, 25×3 75, याप्रमाणे त्यांना इथेही भाग देता येईल। आता करणार तिरकस गुणाकार, याने पाठवा याला गुणायला, म्हणजेच 3 कोणाला गुणणार, 50×X याला, आणि हा इकडे याला गुणणार म्हणजे 4×, असणार 30×X तो याला गुणणार। आता गुणाकार करून घेऊया काय होणार बा, 5×3, 5×3 15 आणि हा 0×, हा 3×1, 3X, इकडे 4×3 12 तो 0, 4×X 4X
आता यात काय करणार पा, ह्या एक्सला पाठवा अटल्यास तिकडे, याला घ्या इकडे, म्हणजे हा 150 हा इकडे येणार, इकडे प्लस इकडे येऊन मायनस 120 आणि हा तिकडे जाऊन मायनस, म्हणजे 4x - 3x। मग आता 150 वजा 120 बरोबर किती, तर 30, आणि इकडे 40x - 3x बरोबर किती, सॉरी 4x - 3x जाणार मिळणार एक्स, म्हणजे एक्सचे प्रमाण किती मिळणार 30, म्हणजे हा एक्स काय असणार 30 असणार। तर किती शिसे मिळवावं लागतील, अजून 30 kg शिसे मिळवावे लागतील, म्हणजेच ते प्रमाण होईल। मग आहे का ऑप्शन, तर ऑप्शन सी हे काय असणार, बरोबर असेल। तर मित्रांनो ह्याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे असेल। पाहूया मित्रांनो पुढचे उदाहरण। तर पुढचे उदाहरण आहे की जर 7% मिठाच्या 12 लिटर द्रावणाला उकळून 4 लिटर पाण्याला बाष्पीकृत केले तर उरलेल्या द्रावणात मिठाची शेकडेवारी काय आहे। म्हणजे काय सांगितलं आहे की या ठिकाणी 7% मिठाचे प्रमाण आहे 12 लिटर द्रावणामध्ये। आता त्या द्रावणाला उकळून 4 लिटर बाष्पीकृत करून टाकलं, म्हणजे ते कमी करून टाकलं, आता 8 लिटर राहिलेलं आहे। तर उरलेल्या द्रावणात मिठाची शेकडेवारी किती असणार, मग उरलेल्या द्रावणात त्या आधीचे जे मीठ होते त्याची शेकडेवारी किती पा, यासाठी याला सोडविण्यासाठी पा काय करू आपण, की आधी हे 60% मीठ 12 लिटरमध्ये 7% बरोबर किती हे काढून घेऊ, म्हणजेच काय 12 - 7% याला सोडवू, किती असणार पा 12 × 7 = 84/100 म्हणजेच मिळणार 0.84 हे मिळेल, हे आधीचं मिठाचे प्रमाण। आता पाहूयात की 12 लिटरमधनं 4 लिटर पाणी उकळून बाष्पीकृत केले म्हणजे उरलेलं पाणी किती असणार पा, 12 - 4 मायनस केलं तर आता 8 लिटर द्रावण आहे, हे 8 लिटर उरलेलं द्रावण। आता हे 8 लिटर बरोबर किती टक्के, आता 100%, कारण की उरलेलं तेवढंच आहे, म्हणजेच 8 लिटर बरोबर असणार तुमचं 100%, आणि हे मिठाचे प्रमाण काढायचं आहे, मग हे बरोबर किती टक्के काढूया, म्हणजे 0.84 = x मानून घेऊ, याला सोडविल्यास तुम्हाला ह्या मिठाचे प्रमाण मिळेल। पा तिरकस गुणाकार करणार काय होणार, हा याला गुणतो म्हणजेच 8 × x आणि हा याला गुणणार म्हणजे 100 × 0.84 याची किंमत काढायची, याला पाठवा तिकडे, म्हणजे एक्स बरोबर असणार 100 × 0.84 / 8 म्हणजे एक्स बरोबर। आता पहा काय होणार, तर या ठिकाणी पॉईंट नंतर 2 संख्या आहेत, म्हणजे याला जर 100% गुणलं तर 84 मिळेल, म्हणून ह्या 100% गुणून घेतलं तर हा काय मिळाला 84 आणि छेदस्थानी आहे 8। आता याला भाग द्या पा, 8 × 10 = 80 उरणार 4, परत 0.08 × 45 म्हणजेच एक्सची किंमत काय मिळणार 10.5, म्हणजे एक्स काय होतं तर ते मिठाची टक्केवारी, आणि विचारलं होतं तर उरलेल्या द्रावणात मिठाची शेकडेवारी काय असणार, म्हणजे मिठाची टक्केवारी आहे 10.5%, आहे ऑप्शन, तर ऑप्शन ए हे काय असणार, बरोबर असेल। तर मित्रांनो ह्याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे असेल। पाहूया मित्रांनो पुढचे उदाहरण। तर पुढचे उदाहरण आहे की 50% आम्लीय 9 लिटर द्रावणात किती पाणी मिसळायला हवे की आम्लीय घनता 30% राहील, म्हणजे जे आम्ल आहे हे आता 9 लिटरमध्ये 50% आहे, मग आता पाणी वाढवायचं आहे, पाणी वाढवलं म्हणजे याची टक्केवारी कमी कमी होत जाईल, तर किती पाणी वाढवायचं ही याची टक्केवारी 30 राहील बरोबर। मग आता पहा आपण पाहू की आता हा किती लिटर आहे, 9 लिटरमध्ये आम्ल जे आम्ल आहे हे किती लिटर आहे, म्हणजेच काय करणार पण 9 × 50% म्हणजे सहज मिळणार 4.5 लिटर पा तरी काढू, की 9 × 50% 50/100 50 × 50 = 100 9/2 = 2 मिळणार 4.5, हे 4.5 लिटर आहे आम्ल आहे कशात, ह्या 9 लिटर द्रावणामध्ये 50%। आता याचे प्रमाण किती करायचे आहे तुम्हाला, 30% करायचे आहे, कोणाचे, याचे, 4.5 हा बरोबर असणार किती 30%, केव्हा ह्या द्रावणामध्ये काही पाणी मिळविल्यानंतर ते 100% होईल तेव्हा। मग आपण यात मिळवू एक्स असणार, की 9 लिटरमध्ये प्लस करू एक्स, हे बरोबर मिळेल तुम्हाला 100%। मग पा इथे लिहा की 9 + x = 100%,
कारण की हे पाणी बरोबर होऊन हे होणार 100% एवढं मिळविल्यानंतर आणि याचे प्रमाण तेच असणार पण त्याची टक्केवारी काय होणार घसरणार. मग आता याला सोडवा आणि ह्या एक्सची किंमत काढली म्हणजे तुम्हाला मिळून जाईल. मग काय करणार पा या ठिकाणी हा याला गुणणार हा याला गुणणार. मग आपण गुणून घेऊ की 100 जर या ठिकाणी लिहिणार की 4.5 गुणीला असणार 100 इकडे हा याला गुणणार 30 गुणीला असणार 9 अधिक एक्स याप्रमाणे होईल. आता यांचा करून घेऊ गुणाकार पा. याला जर 10 गुणलं तर हा पॉईंट कॅन्सल आणि 100 गुणलं तर मिळणार हा 450 यांचा गुणाकार. आणि इकडे 30 गुणून घ्या 9 × 27 तो 0 आणि अधिक 30 × x मिळणार 30x याप्रमाणे मिळेल. याला पाठवा इकडे 450 -270 बरोबर इकडे असणार 30x. आता यांची वजाबाकी पा 0 हा 0 15 × 7 गेले तर मिळणार ते 3 × 5 = 8 आणि 3 × 2 = 1 म्हणजे 450 - 270 मायनस केल्यास मिळणार 180 बरोबर असणार 30x. आता याचे हा एक्सची किंमत काढायची याला पाठवा इकडे म्हणजे एक्स बरोबर काय असणार 180/30 काय मिळणार 0 कॅन्सल 3 × 3 = 3 × 18 म्हणजेच एक्सची किंमत मिळणार 6 म्हणजे किती लिटर द्रावण मिळवावे लागेल 6 लिटर म्हणजेच 9 × 6 मिळणार 15 म्हणजे 15 लिटर बरोबर असणार 100% म्हणजेच असणार तुमचे 6 लिटर ऑप्शन सी हे काय असणार बरोबर असेल. तर मित्रांनो ह्याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे असेल. तर मित्रांनो परत भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या उदाहरणांसोबत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या. धन्यवाद.